विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊयात. साताऱ्याच्या कराडमध्ये पोलिसांच्या गाडीनं चौघांना उडवलं. कराड ढेबेवाडी मार्गावर भीषण अपघात. सुजल कांबळे या तरुणाचा जागीच मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. गोंदियामध्ये आज होणार उमेदवारांच्या अर्जांची छाननी. सरपंच पदासाठी 13 तर सदस्यांसाठी 73 उमेदवारी अर्ज. छाननी प्रक्रियेवर सगळ्यांचंच लक्ष. नागपुरातील 8,000 पूरग्रस्त अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत. नागपूरच्या पुरामध्ये 27,000 घरांचं नुकसान तर आतापर्यंत 19,000 घरांना मिळाली मदत. टोमॅटोच्या दरामध्ये घसरण सुरूच. कवडीमोल भाव मिळत असल्यानं नाशिकच्या ग्रामीण भागामधील शेतकरी हवालदिल. सध्या टोमॅटोला प्रति किलो 1 रुपया इतका कमी भाव. छत्रपती संभाजीनगरमधल्या समृद्धी महामार्गावर आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता. 28 आरटीओ गरजेचे असताना सध्या केवळ 4 ते 6 आरटीओ कर्मचारी कार्यरत. दिवाळीच्या काळामध्ये गर्दीची शक्यता लक्षात घेत एसटी महामंडळ वाढवणार फेऱ्या. नाशिक छत्रपती संभाजीनगर, नाशिक पुणे, नाशिक धुळे या मार्गावर फेऱ्या वाढणार. नागपुरात रावण दहन उत्सवाची तयारी पूर्ण. कस्तुरचंद पार्कवर रावणाच्या 55 फुटी मूर्तीचं होणार दहन. 71 वर्षांची परंपरा आजही कायम. नाशिकच्या घोटी शहरामध्ये नवरात्राच्या निमित्तानं साकारला केदारनाथ धामचा भव्य देखावा. कलाकृती पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी. देखावा तयार करायला 25 दिवसांचा कालावधी. बुलडाण्याच्या चिखलीमधल्या पडघान कुटुंबियांकडून मुलीच्या जन्माचं जल्लोषात स्वागत. आई वडिलांसह चिमुकलीवर फुलांची उधळण. पेढे वाटून मुलीचं स्वागत.